कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन रात्रंदिवस कष्ट करत आहे, त्याचप्रमाणे संसर्ग हा वाढत आहे। हा संसर्ग रोखण्यासाठी नगरच्या अकोले तालुक्यातील आदर्श तहसीलदार मुकेश कांबळे सध्या आता रोडवरती उभे आहेत आणि स्वतः रस्त्यावरती उभे राहून आता दंडात्मक कारवाई करत आहे। आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की कोणी जर मास्क घालेल नसेल तर त्यांच्यावरती आता दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे। आपल्याबरोबर बोलण्यासाठी स्वतः तहसीलदार मुकेश कांबळे आहेत। साहेब मला एक सांगा, कारवाई सुरू आहे, लोकांना तुम्ही अनेक वेळा विनंती करतात मात्र लोक मास्क वापरत नाही आहे, सॅनिटायझरचा वापर करीत नाही आहे, काय सांगाल आता? अकोले शहरामध्ये मास्क वापरण्याबद्दल अतिशय निरुत्साह आहे, त्यामुळं आम्ही आज ही मोहीम हाती घेतलेली आहे। विना मास्क वापरणाऱ्या व्यक्तींवर आता कारवाई करत आहोत, आम्ही 150 रुपये दंड घेत आहोत त्यांच्याकडे। साहेब मला एक सांगा, आता ही जी काही कारवाई सुरू आहे ही फक्त शहरामध्ये सुरू आहे का बाकीच्याही तालुक्यातील जे काही छोटे मोठे गावं असतील तिथे पण सुरू आहे? ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आलेला आहे, ग्रामपंचायती स्वतः 150 रुपये दंड घेऊ शकतात, परंतु तशी कारवाई ग्रामपंचायतीकडून होताना दिसत नाही। आता आम्ही लेखी पत्र देत आहोत सर्व ग्रामपंचायतींना की अशा प्रकारच्या कारवाई कराव्यात जेणेकरून पेशंटची संख्या आपल्याला कमी करण्यास मदत होईल। ठीक आहे, आपण पाहिलं या ठिकाणी जे काही आदेश आहेत ते देखील आता तहसीलदार साहेबांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला दिलेले आहेत, त्याचप्रमाणे नगरपंचायतीचे जे काही शिवसाहेब आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। साहेब मला एक सांगा, आता जे काही कारवाई सुरू आहे अकोले शहरामध्ये कशा पद्धतीने तुमचं पथक आता कार्य करत आहे? आपण दोन पथक दिलेले आहेत जे वेळोवेळी शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन भेट करत असतात, परंतु लोकांचा जो प्रतिसाद आहे तो आम्हाला अजूनपर्यंत तरी तितकासा ॲक्टिव्ह दिसत नव्हता, म्हणून मग आपल्या तालुक्याचे इन्सिडेंट कमांडर माननीय तहसीलदार साहेब, त्यानंतर पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनानं ही संयुक्त कार्यवाही करायचं आम्ही ठरवलेलं आहे। लोकांकडून एवढीच अपेक्षा आहे, याद्वारे आव्हान पण आहे की आपण घरातून बाहेर पडताना मास्क मस्ट आहे, नवीन मस्ट आहे मास्क आपल्या जीवनशैलीमध्ये, तर त्याला आपण बिलकुल ही गोष्ट कॅज्युअली घेऊ नये, ही फार सिरियसली घेण्याची गोष्ट आहे, कारण आरोग्यव्यवस्थेवरती यंत्रणेवरती आलेला ताण बघता आपण प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या जीवाची आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, हेच या निमित्तानं आम्ही अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो। आत्तापर्यंत किती लोकांवरती कारवाई केली? कारवाई अजून प्रगतीपथात आहे, पण 50 आसपास सध्या झालेल्या आहेत, ॲक्टिव्ह आकडा आम्ही तुम्हाला कळू। ठीक आहे, आपल्याबरोबर शिवसाहेब यांनी देखील माहिती दिली आहे की अकोले तालुक्यातील अकोले शहरातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, महाराष्ट्र टाइम्स वनच्या माध्यमातून देखील विनंती आहे का कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला आपण सहकार्य करणं गरजेचं आहे, मास्क वापरणं गरजेचं आहे, सॅनिटायझरचा वापर देखील केला पाहिजे, त्याचप्रमाणे कुठे खरेदी करत असताना कुठे काही जात असताना सोशल डिस्टन्स देखील पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे, आणि जर आपण जर सहकार्य प्रशासनाला केलं तरच हा कोरोना संसर्ग आटोक्यात येऊ शकतो आणि जे काही पूर्वपदावरती येण्यासाठी सर्वांच्या माध्यमातून हा एक मदत होऊ शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट संकेतसह मी गणेश आवारी, महाराष्ट्र टाइम्स वन, अकोले, अहमदनगर।